आता तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरतीमध्ये पंधरा ते वीस लाख रुपये घेतात अशी भरती तुकाराम सुपे हे ज्या वेळेला इथे डेप्युटी डायरेक्टर होते त्यावेळेला त्यांनी केली आणि थोडी थोडकी नाही तर जवळजवळ हजार अकराशे शिक्षकांची भरती केली विचार करा किती पैसे गोळा झाले असतील भ्रष्टाचार असा आहे की आठ विद्यार्थी असतील अपंग तर त्याचं एक युनिट होतं आणि एक युनिट झालं तर एका शिक्षकाला मान्यता मिळते आता तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरतीमध्ये पंधरा ते वीस लाख रुपये घेतात अशी भरती, भरती तुकाराम सुपे हे ज्या वेळेला इथे डेप्युटी डायरेक्टर होते त्यावेळेला त्यांनी केली आणि थोडी थोडकी नाही तर जवळजवळ हजार अकराशे शिक्षकांची भरती केली विचार करा किती पैसे गोळा झाले असतील हे सगळं मी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हटलं हे असं असं आहे मी सांगितलं आहे तुम्ही याच्यावर अटकाव केला पाहिजे आणि मी त्याला कुठल्या गाडीत पैसे एकत्र भरले टॅक्सीमध्ये मांजरालयावर कसे उतरवले टॅक्सी कशी त्या मंत्र्याच्या पोर्समध्ये गेली आणि तिथे कसे उतरले मी त्याला टॅक्सी नंबर गाडी नंबर सगळं दिलं होतं लेखित का नाही देवेंद्र फळसा कारवाई केली एवढंच नाही तर ज्यांनी बोगस सर्टिफिकेट दिले नीट ऐकून घ्या ज्यांनी अपंगाचे बोगस सर्टिफिकेट दिले ते सुभाष भामरेंचे जावाई भाषश आहेत त्यांचं नाव डॉक्टर चारुदत्त शिंदे त्यांनी दिले एस टीच्या ड्रायव्हरला रात आंधळाचं सर्टिफिकेट दिलं त्यांच्यावर धुळे सिटी पोलीस स्टेशनमध्ये एस टी महामंडळाने केस दाखल केली आहे आणि तरी ते चावडेच्या ऑफिसमध्ये ओ एस डी होते म्हणजे यांना दुसऱ्याच्या भ्रष्टाचारावर बोलायचा काय अधिकार नाही हे जितके लक्ष शिकाल भ्रष्टाचारात बुडालेले आहेत शरद पवार साहेबांनी आणि राऊत साहेबांनी बरेच लोक रिकामे केलेले आहेत राजकारणात काय आता त्यांना काम राहिलं नाही त्यामुळे असं काहीतरी उपद्रम करत फिरत असतात ते, ते फार लक्ष देण्याचं कारण नाही त्यांच्याकडे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पंतप्रधान मोदींनी सांगितली स्वयंरोजगार योजना काय त्यामुळे ते स्वतःचा रोजगार शोधत असतात हा त्यांचा रोजगार आहे की हल्ला करणारा कुणी असो काय <गली> त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे आणि महिलेवर हल्ला करणं हे तर सगळ्यात अतिशय चुकीची गोष्ट आहे आता ते मित्र मित्रपक्षाचे आमदार आहेत त्यामुळे याच्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही याच्याबद्दल बोलण्याचे सर्व अधिकार पवार साहेब जयंतराव पाटील साहेब आरोपीला कोणी लपवून ठेवलं असेल तर त्यात काय चूक म्हणजे नोटीस बजावण्यामध्ये काय चूक आहे असं मात म्हणलं नाही काय आणि पर्टिक्युलरली <coughs> राणे साहेबांबद्दल बोलायचं असेल तर राणे साहेबांनी लॉ विल टेक्स हिज ओन वे काय केलं पाहिजे सण जे काय आहे ते सहकार्य करे केलं पाहिजे ना असे तुमचं स केंद्रातलं सरकार आहे हे राज्यातलं सरकार आहे असं होऊन चालत नाही हे का भारत पाकिस्तान नाही आहे ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट